नमस्कार, 12 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शेतात बकऱ्या चारण्याचा जा विचारल्याचा राग, शेतकऱ्यास 6 जणांची मारहाण, यावल पोलिसात गुन्हा. न्हावी येथील 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, तिघांना अटक. सावकेळा सीम ग्रामपंचायतचे 5 सदस्य शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र. वाजिरा येथे आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्याला सुरुवात. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा यावल तालुक्यातील जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी कर्मचारी व विविध कार्यकारी सोसायटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला सत्कार. यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 67 खटले निकाली, तर वित्तीय संस्थेची 39,61,000 वसुली. साने गुरुजी विद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी. शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात देखील कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी. उघड्यावर लघवी करीत महिलेस पाहून हसला व केला विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा. यावलला रविवारी होणार केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्राचे शुभारंभ. यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड. राज्यस्तरीय स्पर्धेत यावल येथील अंजली हत्तीवाला हिला पारितोषिक. कासारखेडे येथे रविवारपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवात. फैजपूर शहरात 17 ते 24 मार्च दरम्यान श्री खंडोबा महाराज यात्रोत्सव साजरा होणार. गादीपती महामंडळेश्वर श्री श्री 1008 पुरुषोत्तम दासजी महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती. तर निळनिशान सामाजिक संघटनेकडून आनंदभाऊ वाविस्कर यांची आमोदा येथील प्रकरणात पत्रकार परिषद. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. उभ्या शेतात बकऱ्या चारल्या म्हणून त्याचा जा विचारण्याचा राग आल्याने बकऱ्या चारणाऱ्या 6 जणांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली, तर एकाने विळ्याने वार करून जखमी केले. ही घटना अट्रावल शिवारात घडली असून या प्रकरणी यावल पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अट्रावल तालुका यावल गावाजवळील शेती किशोर देवराम राणे वय 46 राहणार यावल यांनी बटाईने केली आहे. या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली असून पीक चांगले बहरले आहे. दरम्यान शनिवारी त्यांच्या शेतात सकाळी 7 वाजता किशोर राणे यांची आई शिंदूबाई राणे या मजुरासह शेतात गेल्या होत्या. दरम्यान शेतामध्ये हरभऱ्याच्या उभ्या पिकामध्ये काही जण बकऱ्या चारत होते. ही माहिती त्यांनी लागलीच आपल्या मुलास किशोर राणे यांना दिली. त्यानुसार किशोर राणे हे शेतात गेले व त्यांनी या बकऱ्या चारणाऱ्यास जा विचारला असता त्याचा राग येऊन बकऱ्या चारणारे राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, अनिल धनगर, भुरा छगन धनगर, एकनाथ भिल आणि बबलू धनगर सर्व राहणार यावल यांनी शेतकरी किशोर राणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यातील संशयित आरोपी राजेंद्र याने त्याच्या हातातील विड्याने किशोर राणे यांच्यावर वार करून जखमी केले. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. कौटुंबिक वादानंतर 30 वर्षीय विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी घडली असून या प्रकरणी दिरासह सासू सासऱ्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्हावी तालुका यावल येथील 30 वर्षीय विवाहिता पती व मुलासह गावात राहते. बुधवारी 9 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास
विवाहितेचे सासरे त्यांना दारूचे व्यसन असल्याने घरात कौटुंबिक वाद निर्माण झाला. यावरून विवाहितेच्या दिराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केली व या मारहाण दरम्यान तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचा पती आला असता त्याला देखील मारहाण केली आणि मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. या प्रकरणी दीर सासू सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना तिघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बराटे करीत आहे. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघजिरा येथे होळी पौर्णिमेच्या पर्वावर साजरा केला जाणारा आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्याला सुरुवात झाली. शनिवारी पारंपरिक पद्धतीने वाद्य वृंदाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या उत्साहात भोंगऱ्या साजरा करण्यात आला. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील आदिवासी समाज बांधवांचा अस्मितेचा सण म्हणजे भोंगऱ्या. हा सण होळी पौर्णिमेच्या पर्वात साजरा केला जातो. येत्या गुरुवारी होळीचा सण असून तत्पूर्वी शनिवारी वाघजिरा तालुका यावल या गावात सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील आदिवासी बांधव एकत्र आले व त्यांनी येथे भोंगऱ्या उत्सव साजरा केला. तत्पूर्वी पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला यांच्या हातून भोंगऱ्याची पूजा करण्यात आली व मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्य वृंदाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच भोंगऱ्यानिमित्त वाघजिरा गावात बाजार भरला होता. गोड पदार्थासह शृंगाराची साहित्य या खरेदीसाठी आदिवासी बांधवांनी गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात वाघजिरा गावात भोंगऱ्याला सुरुवात झाली असून भोंगऱ्यासंदर्भात समाज बांधवांना व उपस्थितांना आदिवासी परंपरेची माहिती नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मानसिंग जंगलू पावरा यांनी दिली. तेव्हा बघूया काय म्हणाले शिक्षक मानसिंग जंगलू पावरा. आमच्या आदिवासी परंपरेतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी. आणि या होळीला सुरुवात होते आमच्या भोंगऱ्या या बाजाराने. आणि या भोंगऱ्या बाजारमध्ये होळीसाठी जे नैवेद्य दाखवलं जातं किंवा होळीला जे नैवेद्य अर्पण केलं जातं त्याची खरेदी ही या भोंगऱ्या बाजारातून होत असते. आणि या वाघजिरा गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय आनंदाच्या वातावरणात आणि खेडीमेडीच्या वातावरणामध्ये हा भोंगऱ्या बाजार भरतो. आणि आमच्या गावामध्ये जवळपास 10-12 गावातील सर्व जनता ही आनंदाने भाग घेत असते. आणि अशा प्रकारे आमचा भोंगऱ्या इथं खूप आनंदाने तरुण मंडळी म्हातारे वगैरे सगळे याच्यात सहभागी होतात आणि संध्याकाळपर्यंत जवळपास हा आमचा कार्यक्रम चालत असतो. मागील आपल्याला माहिती आहे कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने हा भोंगऱ्या बाजार जवळपास 3 वर्ष म्हटलं तरी चालेल काय भरला नाही बरोबर. आणि यावर्षी कोविड नियमांचं सर्व पालन करून आम्ही या ठिकाणी सर्वजण भोंगऱ्या बाजारात सहभागी झालेलो आहोत.
तालुक्यातील सावकळा सीम ग्रामपंचायतीचे 5 सदस्य शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र ठरले आहे. शनिवारी या संदर्भातील आदेश उपजिल्हाधिकारी यांनी काढले असून 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत पूर्वीच एका सदस्याने राजीनामा दिला आहे. आता 12 पैकी 7 सदस्य राहिले आहे. या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सावकेळा सीम तालुका यावल ही 13 सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. गेल्या वर्षीच या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये एक अंगणवाडी सेविका सदस्य म्हणून निवडून आल्या, मात्र नंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर उर्वरित 12 सदस्यांपैकी 2 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा दुरुपयोग करीत अतिक्रमण केल्याची तक्रार केली. यामध्ये गावातील सलीम मुसा तडवी यांनी, ग्रामपंचायत सदस्य मुस्तफा रमजान तडवी, सिकंदर इब्राहिम तडवी व साधना अकबर तडवी यांच्या विरोधात, तसेच ताहेर लतीफ तडवी यांनी, ग्रामपंचायत सदस्य नवाब महमूद तडवी, अलिशान सलीम तडवी व मुबारक सुभेदार तडवी यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार होती तेव्हा याची चौकशी केली असता मुबारक तडवी वगळता इतर 5 जणांवर आरोप सिद्ध झाले व शनिवारी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी 5 सदस्यांना अपात्र घोषित केले. तर या प्रकरणात ॲडव्होकेट NR पाटील यांनी कामकाज पाहिले होते. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एकूण 13 सदस्यांपैकी आता केवळ 7 सदस्य ग्रामपंचायतीमध्ये उरले आहे. दरम्यान गेल्या पंचवर्षिकच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना मागील वर्षीच अर्ज छाननीच्या वेळी सर्व सदस्यांची तक्रार करण्यात आली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व अर्ज वैध ठरवले होते. निवडणूक झाली आहे आणि वर्षभरानंतर पुन्हा आता हे सदस्य पदउतार झाले आहे. एकूणच यामध्ये प्रशासनाचा पैसा आणि वेळ वाया गेली. तेव्हा असे लोक वारंवार शासनाची फसवणूक करून निवडणूक लढतात, म्हणून आता यांच्याविरुद्ध अपात्रनंतर आता फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे तक्रारदारांनी सांगितले आहे. तालुक्यातील जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी कर्मचारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे गटसचिव यांनी एक कार्यक्रम घेत जिल्हा बँकेचे नूतनाध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा सत्कार केला. आज शनिवारी हा कार्यक्रम यावल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरसह उपाध्यक्ष श्यामकांत भाऊ सोनवणे, संचालक विनोदकुमार पाटील, बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील, यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक विनोद देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत भाऊ सोनवणे, संचालक विनोदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये गुलाबराव देवकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडे जिल्हा बँकेची काय अपेक्षा आहे या संदर्भात मार्गदर्शन करीत त्यांना वसुलीचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहसचिव विजयसिंग पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा बँकेचे विभागीय शाखेचे व्यवस्थापक विनोद देशमुख, अनिल महाजन, सुधीर भंगाळे, गणेश बुरुजवाले आदींनी परिश्रम घेतले. 60 दिवसाची मुदत त्याला असेल, 60 दिवसाच्या आत मध्ये कारखाना फॉर्मली फक्त तुम्ही बँकेच्या ताब्यात दाखवा आणि त्याला संमती तुम्ही जर दिली की बाबा याला आमची अडचण नाहीये आणि मग आपण सर्वानुमते म्हणजे एक अग्रीमेंट आपण त्या ठिकाणी करू, बँकेच्या वतीने त्या ठिकाणी सहभाग राहील, कारखान्याचे चेअरमन किंवा व्हाईस चेअरमनचा त्या ठिकाणी सहभाग राहील आणि जो चालवणारे असतील त्यांचं त्या ठिकाणी अग्रीमेंट मध्ये सहभाग राहील. तिघी संस्थांच्या म्हणून जर MOU केला तर त्या ठिकाणी सर्वांच्या संमतीने आपण चांगल्या पद्धतीने ते अग्रीमेंट करू शकतो.
त्यांना आपण सूचना केल्या तुम्ही याला तयारी दाखवा, आपण एक मताने हा कारखाना चालू। आपले शरद भाऊ त्यांचे सर्व सहकार्य आले आणि सांगितलं की बाबा 5-7 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला अहवाल देतो। कालही त्यांना मी निरोप दिला, त्यांचा अहवाल अजून आला नाही, आम्ही चर्चा करतो असं सांगितलं जात आहे। मला सांगायचा उद्देश असा आहे की आपल्याला सर्वांना एक मताने काम करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। आम्हाला तिथं अजिबात राजकारण करायचं नाही आहे, कारखाना फक्त चालला पाहिजे। 25 वर्षाचं जर ॲग्रीमेंट झालं आणि त्याच्यात जवळपास 12 ते 15 वर्षामध्ये बँकेचे पैसे फिटतात आणि मग उरलेल्या कालावधीमध्ये ती रक्कम कारखान्याच्या डायरेक्टर बोर्डकडे, कारखान्याच्या संस्थेकडे त्या ठिकाणी जमा होईल, अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे। म्हणजे भविष्यामध्ये कारखाना हा संस्थेच्या ताब्यामध्येच दिला जाईल, तो शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी दिला जाईल। बँकेला फक्त वसुली करेपर्यंत तो बँकेमध्येच्या ताब्यामध्ये राहील, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं आणि ते करण्यासाठी आपण प्रस्ताव दिलेला आहे। येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत होती। यात फौजदारी व दिवाणीसह दाखल होण्यापूर्वीचे असे एकूण 1282 खटले ठेवण्यात आले होते। यामध्ये 67 खटल्यांमध्ये तडजोड झाली तर विविध वित्तीय संस्थेची तब्बल 39,61,000 वसुली झाली। शनिवारी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत होती। न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे, ॲडव्होकेट TR बावीसकर, ॲडव्होकेट KD सोनवणे यांच्या पॅनलसमोर कामकाज चालले। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात रेंगाळलेली फौजदारी व दिवाणीसह कौटुंबिक असे 230 प्रकरणे ठेवण्यात आले होते। यातील 29 प्रकरणामध्ये तडजोड होत 7,79,319 रुपयाचा वसूल करण्यात आला। तसेच दाखल होण्यापूर्वीचे विविध वित्तीय संस्था, ग्रामपंचायत आदीचे 1052 प्रकरणे ठेवण्यात आली होती। यामध्ये 38 प्रकरणामध्ये तडजोड झाली व वित्तीय संस्थेची तब्बल 31,78,598 रुपयाची वसुली झाली। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 1282 खटले ठेवण्यात आले होते। यात 67 खटल्यांमध्ये तडजोड करण्यात आली व 39,61,917 रुपयाचा वसूल झाला। या राष्ट्रीय लोक अदालतीकरिता ॲडव्होकेट AG कवडीवाले, ॲडव्होकेट राजेश गडे, ॲडव्होकेट नितीन चौधरी, ॲडव्होकेट AM कुलकर्णी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, शशिकांत वारुळकर, हेमंत फेगडे, न्यायालयीन अधीक्षक SB शुक्ल, लघुलेखक SM तेली, CM झोपे यांचे सहकार्य लाभले। तर या लोक अदालतीच्या यशस्वीतेकरिता RV आमोदकर, SR तळवी, GS लाड, DA गावंडे, SG सूर्यवंशी, PD चौहान, AP सावदेकर, SS वाघ, शिपाई दर्पण पाटील, MS सपकाळे, MD जोशी यांनी परिश्रम घेतले। Thank you.
शहरातील नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शनिवारी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक M.K. पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील उपमुख्याध्यापक ST ताडेकर, पर्यवेक्षक VT नन्नवरे, विद्या महाजन, प्राध्यापक रुपाली चोपळे, प्राध्यापक RB शिरोळे, MR खेळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक M.K. पाटीलसह उपमुख्याध्यापक ST ताडेकर, पर्यवेक्षक VT नन्नवरे, पर्यवेक्षक VA काटकर, कार्यालयीन अधीक्षक नितीन बारी, ज्येष्ठ शिक्षक DS पेगळे, PN सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ललिता ठोसरे यांनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपरिचय उत्सव समिती प्रमुख अर्चना वानखेडे यांनी सादर केला. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन शाळेतील उपशिक्षिका संगीता वारी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका नलिनी पाटील, उपशिक्षिका स्निग्धा जोशी, शोभा इंगडे, लता बळगुजर, भारती नेहते, शिरीष नेहते, प्रमोद चौधरी, विजय घोडकेसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तालुक्यातील सांगवी खुर्द येथे महिलेला पाहून लघुशंका करीत तिच्याकडे पाहून हसला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. पीडित महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सांगवी खुर्द येथे निमगाव रस्त्यावरून शनिवारी सकाळी ती जात होती. तेव्हा संशयित आरोपी चंदन पंडित कोळी हा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेसाठी उभा राहिला व महिलेकडून पाहून हसला. तेव्हा फिर्यादी महिलेने त्यास या कृत्याचा जाब विचारला असता त्याने महिलेचा डावा हात पकडून महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत शिवीगाळ करीत विनयभंग केला. तेव्हा यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करीत चंदन कोळी यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्राचे रविवारी शुभारंभ होत आहे. दुपारी 1 वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, आमदार श्रीदादा चौधरी, खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते काटापूजन व धान्यपूजन होणार आहे. याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तहसीलदार महेश पवार, बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, उपसभापती उमेश पाटीलसह संचालक मंडळ व सर्व शेतकरी उपस्थित राहणार आहे. तेव्हा या खरेदी केंद्रावर क्रमनिहाय शेतकऱ्यांनी हरभरा मोंडीस आणावा असे आवाहन कोरपावली सोसायटीचे सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे. नुकतेच यावल पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये
तालुका अध्यक्ष खुशाल पाटील यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून चुंचाळे येथील ग्राम रोजगार सेवक दीपक कोळी, उपाध्यक्ष म्हणून विरोधा येथील वसीम पिंजारी, मोहराळा येथील अनिल अडकमोल यांची निवड करण्यात आली आहे. तालुका सचिवपदी वडोदे प्रगणे यावल येथील सरपराज तळवी, सहसचिवपदी वनोली येथील सुनील सोनवणे, कोषाध्यक्षपदी शिरसाळ येथील कैलास साळुंके, सहकोषाध्यक्ष म्हणून मालोद येथील मेहरबान तळवी, कार्याध्यक्ष म्हणून सातोद येथील अनिल ढाके, सहकार्य अध्यक्ष म्हणून कठोरा येथील दिगंबर खडसे, प्रसिद्धीप्रमुख कासवा येथील ईश्वर सपकाळे, सहप्रसिद्धीप्रमुख वडोदा प्र सावदा येथील मुकेश सोनवणे, सल्लागारपदी लुकमान तळवी, फकीरा तळवी, विजय सपकाळे, लक्ष्मण कोळी, विलास पाटील, शरीफ तळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सुखदेव साळुंके, संजय कोळी, ईश्वर अडकमोल, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, निलेश तायडे आदींची उपस्थिती होती. निवड झालेल्या सर्वांचं महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास जोगदंडे, महासचिव राजेंद्र चिंचकार, राज्य कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे यांनी यांचं अभिनंदन केलं आहे. येथील रहिवासी व श्रीमती कोटेच्या महिला महाविद्यालय भुसावळ येथील विद्यार्थिनी अंजली दिलीप हत्तीवाला हिने शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कविता गायन स्पर्धेत खुल्या गटात सहभाग नोंदवला होता. तेव्हा या स्पर्धेत तिला 4th क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. अंजली हत्तीवाले ही बालसंस्कार विद्या मंदिर व बालसंस्कार माध्यमिक विद्यालय तसेच साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक व शहरातून तिचं कौतुक होत आहे. ती शहरातील सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा दिलीप हत्तीवाले यांची कन्या आहे. तालुक्यातील कासारखेडा येथे रविवारपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू होत आहे. गावातील श्रीसंत श्रीमद जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर कासारखेडे येथे हा सप्ताह सुरू होत असून रविवारी हबप धर्मराज महाराज कासारखेडेकर, सोमवारी हबप वारकरी भूषण महामंडळेश्वर धनराज महाराज अंजाळेकर, हबप गोसेवक गजानन महाराज वरसोडकर, बुधवारी हबप मनोहर देवजी महाराज अंतुर्लीकर, गुरुवारी हबप माधव महाराज धानोरेकर, शुक्रवारी हबप विशाल महाराज बोरकर, शनिवारी सुनील महाराज बेटावतकर, तर रविवारी हबप शब्दप्रभू पोपट महाराज कासारखेळेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर हबप योगेश महाराज चिंचोलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी या संपूर्ण सप्ताहाची सांगता होणार आहे. तसेच सांगतानिमित्त हबप पोपट महाराज कासारखेळेकर यांच्या वतीने महाप्रसादाचं वितरण होणार आहे. तर सप्ताहात गायनचार्य म्हणून हबप शिवदास महाराज जळगाव, हबप गणेश महाराज बोरदंटी, हबप गजानन महाराज हे आहेत. तर वादक म्हणून हबप विशाल महाराज, हार्मोनियम वादक म्हणून हबप भोजराजजी महाराज, सहायक म्हणून हबप धर्मराजजी महाराज कासारखेडे हे आहेत. तेव्हा संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ भक्तभाविकांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केले आहे. फैजपूर शहरात 17-24 मार्च दरम्यान श्री खंडोबा महाराज यात्रोत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला जाणार आहे अशी माहिती गादीपती महामंडळेश्वर श्री श्री 1008 पुरुषोत्तमदासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुरातन धार्मिक परंपरा असलेले फैजपूर शहर येथे यंदा खंडोबा महाराजांची यात्रा आहे. सदर यात्रा 17 मार्च ते 24 मार्च दरम्यान साजरी केली जाणार असून कोरोना नियमांचे पालन करून ही यात्रा कशी साजरी करावी या संदर्भात एक पत्रकार परिषद गादीपती महामंडळेश्वर श्री श्री 1008 पुरुषोत्तमदासजी महाराज यांनी दिली. या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये यात्रोत्सव कसा असणार आहे, यात कशा पद्धतीने दक्षता घेतली जाणार आहे याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेमध्ये पुजारी राम मनोहरदासजी महाराज
यावल पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, पत्रकार संजय सराफ, चोलदास पाटील, बाळू नारखेडे, दिगंबर फेगडे, गफूर मणियार, अनंत नेहते, संजय रल, कौसर अली, हेमंत भंगाळे, संदीप भारंबे, पत्रकार वासुदेव सरोदे, अरुण होले, योगेश सोरोने, फारूक मणियार, सलीम पिंजारी, निलेश पाटील, उमाकांत पाटील, समीर तडवी, राजेंद्र तायडे, शेख कामिल आदींची उपस्थिती होती। हमारे महाराष्ट्र में खानदेश के कुलदेवत श्री खंडोवा देवस्थान फैजपुर में हर वर्ष की भांति इस वर्ष भी जो है यात्रा का हमको परमिशन भी मिल गई है। 17 मार्च से 24 मार्च तक 2022 इसमें भगवान का सुबह 17 तारीख को होली के दिन भगवान का अभिषेक होगा, पूजन होगा विधि विधान से। भगवान का अभिषेक करने के बाद में यात्रा का शुभारंभ हो जाएगा। यात्रा शुभारंभ होने के बाद में जिस प्रकार से यात्रा भरती है, 3 दिवस की यात्रा भरती थी उसको जो है 8 दिवस कर दिया गया, क्योंकि एकदम जो है भीड़ ना हो और 8 दिन में सभी लोग दर्शन कर सकें। सभी लोग यात्रा में अपना जो 2 वर्ष की थी, 2 वर्ष तक हमारी यात्रा का आयोजन नहीं हो पाया है, इसलिए सारे क्षेत्र में, फैजपुर में, आस पीस के सारे खानदेश में बड़ा उत्साह है, उमंग है। तो इसलिए जो है 3 दिवस की जो है 8 दिवस की यात्रा का अपन को परवानगी मिली है। 8 दिवस में धीरे धीरे कोरोना काल के जो नियम प्रशासन ने हमको दिए हैं उनका पालन करते हुए हम लोग यात्रा का पालन करेंगे। और इसमें हमारे सभी फैजपुरवासी, समस्त अधिकारी, प्रांत अधिकारी, DYSP साहब, पुलिस, नगर पालिका, CMO, MSED, बिजली विभाग वाले सभी लोग जो है इसमें सहयोग करेंगे और सभी लोग कोरोना काल का पालन करेंगे। समस्त जनता जनार्दन में बड़ी प्रसन्नता है, खुशी है और सभी ने शांति के साथ उत्साहक सभी लोग कह रहे हैं कि हम लोग कोरोना काल का पालन करते हुए यात्रा तालुक्यातील आमोदा येथील किशोर तायडे यांनी दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी आत्महत्या केली होती, तेव्हा त्यांच्या आत्महत्येवर संशय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निळे निशान सामाजिक संघटनेकडून पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली। आज 12 मार्च शनिवार रोजी यावल शहरात निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीसकर यांनी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली। या पत्रकार परिषदेमध्ये रोजगार मंचचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनोने, जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाई तायडे, तालुका उपाध्यक्ष संजय तायडे, महिला आघाडीच्या लक्ष्मीताई मेढे, शहराध्यक्ष भीमराव गजरे आदींची उपस्थिती होती। जय शिवराय, जय मेम। आज यावल तालुक्यामध्ये निशान सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना आम्ही विनंती केलेली होती की आम्हाला एक महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर काही खुलासा करायचा होता। त्या अनुषंगाने आम्ही पत्रकार बांधवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं, परंतु काही कारणास्तव संपूर्ण पत्रकार येऊ शकले नाही। तरी जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला जे उपस्थित आहेत ते आमचे निरनिशान सामाजिक संघटनेचे रोजगार मंच जिल्हाध्यक्ष युवराज भाऊ सोनोने, जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज अशोकभाई तायडे, नंतर महिला आघाडीच्या आमच्या अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे, संजय तायडे, फैजपूर विभागाचे उपाध्यक्ष शांताराम तायडे, रावेर तालुक्याचे उपाध्यक्ष अनिल धनगर, तसेच प्रसिद्धी प्रमुख जलील खान आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू। तर आज या ठिकाणी आम्ही ज्या गोष्टीचा खुलासा करणार आहोत आणि ज्या गोष्टीची आम्ही मागणी करणार आहोत तो विषय असा की यावल तालुक्यातील आमोदा या गावात 11 ऑगस्ट 2021 रोजी किशोर तायडे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे असं पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट केलेलं आहे। परंतु एक संशयास्पद विषय असा की 11 ऑगस्ट 2021 रोजी किशोर तायडे यांनी जर आत्महत्या केलेली आहे तर सर्वात प्रथम तर त्यांची आत्महत्या करण्याचं कारण काय, दुसरं महत्त्वाचं असं की जर त्यांनी आत्महत्या केलेलीच आहे तर त्यांनी आत्महत्या केलेली आहे हा विषय दडपून
त्यांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टी का घडत आहे? पोलिसांनी प्रेत हे स्मशानभूमीतून हस्तगत केलेले आहे. पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीने फोन केला की साहेब या ठिकाणी असा असा प्रकार घडलेला आहे. पोलीस स्मशानभूमीत गेले, जे सरणावर असलेलं प्रेत होतं त्या ठिकाणाहून प्रेत पोलिसांनी ताब्यात घेतलं, प्रेताचं शव विच्छेदन केलं, तेव्हा हे स्पष्ट झालं की किशोर तायडे यांनी गळफास घेतलेला आहे. आता मला हे म्हणायचं आहे, जर किशोर तायडेंनी गळफास घेतलेला आहे तर गळफास घेण्याचं कारण हे कोणालाही समजू शकलेलं नाही. तसंच गळफास घेतल्यानंतर हा विषय का दडपण्यात आला हेही आजपर्यंत समजू शकलेलं नाही. त्यांच्या संबंधित नातेवाईकांनी, त्यांच्या पत्नीने पोलिसांना हे का कळवलं नाही? तसंच हा सर्व प्रकार दडपण्याचा त्यांनी का प्रयत्न केला? त्यांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा का प्रयत्न केला? हेही काही कारण समजू शकलेलं नाही. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.